तर आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला सुरुवात होईल. संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान आज ज्या ज्या ठिकाणी अधिवेशन होणार आहे त्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरेंनी. मी सध्या नाशिक येथील डेमोक्रेसी हॉटेल परिसरामध्ये आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या डेमोक्रेसी या हॉटेल परिसरामध्ये आहे. याच हॉटेलमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राज्यव्यापी महाअधिवेशन सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पार पडणार आहे. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे जे नेते आहेत ते उपस्थित असणार आहेत. आमदार असतील, खासदार असतील, हे उपस्थित असणार आहेत. सध्या आपण पाहतोय या डेमोक्रेसी हॉटेल परिसरामध्ये जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे. अनेक बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, झेंडे देखील पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतानिमित्तानं हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. आज शिवसेनेचा राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडत आहे. यामध्ये महत्त्वाचे काही ठराव देखील केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता या महाअधिवेशनामध्ये काय ठराव होतात, नेतेमंडळी कोणते प्रस्ताव मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या अधिवेशनाला सुरुवात करणार आहेत. तर शेवटी उद्धव ठाकरे यांचं भाषण हे या महाअधिवेशनात पार पडणार आहे आणि विविध जे ठराव पास केले जातील त्यावर देखील एकमत घेऊन हे महाअधिवेशन पार पडणार आहे. त्यामुळे आता या महाअधिवेशनामध्ये कोणते ठराव पास होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या महाअधिवेशनाची जय्यत तयारी सध्या नाशिक डेमोक्रेसी जे हॉटेल आहे त्या परिसरात करण्यात आलेली आहे. कॅमेरामन अजित कदमसा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.